राज्य के गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल विदर्भ के 3 दिवसीय दौरे पर है। गुरुवार की शाम उनका नगरागमन हुआ। शुक्रवार को वे शहर के दीक्षा भूमि पहुंचे। यहां उन्होंने भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को नमन किया। इस अवसर पर उनके साथ अनेक कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। इस दौरान वलसे पाटिल ने पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा। आज गृहमंत्री झाल्याच्या नंतर मी ज्यावेळेला नागपूरला आलो आहे त्यावेळेला माझ्या मनामध्ये हीच भावना होती की आपण दीक्षाभूमीला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं पाहिजे, भगवान बुद्धांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत आणि या भूमीला अतिशय ऐतिहासिक असं महत्त्व आहे। इथून हजारो लाखो लोकांना आजपर्यंत संबोधित झालेलं आहे आणि त्याच्यामधून सगळ्यांच्यापर्यंत एक समतेचा संदेश हा पोचलेला आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलो आहे।